पैठण तालुक्यातील रांजणगाव दांडगा येथे राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री श्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे आज उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, नवीन इमारत, खातगाव रोडवरील पूल व गावाअंतर्गत सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन उद्घाटन करण्यात आले. रांजणगाव दांडगा गावचे सरपंच श्री रियाज पटेल यांच्या प्रयत्नाने गावात लाखो रुपये खर्च करून ही विकास कामे करण्यात आली आहेत. सरपंच रियाज पटेल यांनी गावात केलेल्या विविध विकास कामांचे कौतुक मंत्री श्री भुमरे यांनी केले. फळबाग लागवड, सिंचन विहिरीसह अनेक शासकीय योजनांना निधी कमी पडू दिला जाणार नाही असे मंत्री भुमरे यांनी यावेळी म्हटले. कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य श्री विलासबापू भुमरे, संपर्क अधिकारी नामदेव खरात, अजित पटेल, पांडुरंग शेजूळ, अजिनाथ दौंड, शिवाजी नागरी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एजाज पठाण, जाकीर पटेल, बाबासाहेब मंचरेसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. CNI महाराष्ट्र न्यूज साठी शिवाजी गाडे, पैठण, औरंगाबाद. नांदगाव इथे आज 5 सप्टेंबर 2020 आज भुमरे साहेब नामदार संदीपाद पाटील भुमरे मंत्री महोदय आज रांजणगाव इथे लाखो रुपयाचे कामाचे भूमिपूजन व उद्घाटन केले. काम पूर्ण झालेले आहे. पुलाचे काम, सिमेंट रस्ते, ग्रामपंचायत इमारत बांधकाम आणि कच्चे मुरुम खडी रस्ते, काही सभा मंडप, योग्य गावात हिरी पाणीपुरवठ्याचे हिरी दोन्ही मंजूर झाले. काम पूर्ण झालेले आहे. आणि दुसरं असं आहे की काम होऊन साहेबांनी आज येळ दिला. साहेबांचा मी मंत्री महोदय साहेबांचा आभार मानून त्यांचे धन्यवाद मानतो.